आदिवासीची पुढील समस्या म्हणजे खूप असा भुके कंगाल आदिवासी कुपोषित आदिवासी हे वाईट चित्र जगासमोर आज दिसत आहे. याची मागचे आपण कारणं समजून घेतली पाहिजेत की पूर्वी जमान्यात जरी आदिवासी लोक जंगलामध्ये राहत होते तरी पण म्हणजे एवढ्या दवाखाने किंवा बाकी मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध नव्हत्या तरी पण ती व्यवस्थित जगत होती. खूप काही महामारी जर असे इपिडेमिक ज्या इन्फेक्टिव्ह मोठ्या डिसीज असतील तिथे कुणी काही मरत असतील, परंतु छोट्या मोठ्या आजारावरती ते स्वतःच इलाज करायचे. आजची जरी इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला जर आज गावोपाडीत उपकेंद्र थोडी का असोना PHC आहेत, पण पूर्वी जमान्यात ते नव्हतं. तरीही जे आपले भगत किंवा ह्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे ते इलाज करून आणि जगत होते. त्यावेळीही स्नेक बाईटसारख्या केसेस होत्या, पण ह्या महत्त्वाच्या औषधी आज गव्हर्नमेंट एवढा सगळा खर्च करून आणि हे वेनम बनवणे ह्या करतं. आदिवासी लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे बऱ्याच काही औषधी वनस्पतींची माहिती होती, परंतु भगत म्हणजे अंधश्रद्धा ह्या गोष्टीकडे आपण थोडासा वेगळ्या अंगाने बघितलं पाहिजे. पण त्यांच्याकडे जे काही ज्ञान आहे ते आपण आता आत्मसात केलं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला दिलं पाहिजे. भले काही अंधश्रद्धा असतील ही काही गोष्टी असतील, पण त्या बाजूला करून आणि आरोग्याच्या समस्येवरती आपण त्याच्यावरती इलाज केला पाहिजे की काय आहे नेमकं हे भगत लोक कसे काय करायचे का. कारण आज सगळ्या गोष्टीचा विचार करायला गेला तर आदिवासीच्या बाबतीत एक इकोसिस्टम जी आदिवासी जे निसर्गाशी नातं होतं ते कुठेतरी कमी होत चाललेलं आहे. बाकीचे अतिक्रमण आहेत ह्या गोष्टीचा आपण विचार करू शकतो, परंतु आज नवीन नवीन आधुनिक तंत्र आल्यामुळे आपण ह्या गोष्टी प्रिझर्व करण्यासाठी एक आधुनिक शेतीचा वापर करून ज्या त्यांना औषधी वनस्पती माहीत होत्या त्या आपण कुठेतरी एक रिझर्व ठेवून आणि त्या गोष्टी वाढवू शकतो. कारण येणाऱ्या पिढीला खूप केमिकलच्या ह्या जमान्यामध्ये हे शक्य नाही की प्रत्येक गोष्टी तर आदिवासी समाजामध्ये आज खूप भयानक चित्र असं दिसतं की आपण पेपर जर वर्तमानपत्र उघडली तर त्याच्यात आदिवासीमध्ये कुपोषणाचं प्रमाण एवढं आहे तेवढं आहे आपण आकडेवारी रोजच बघत असतो. मेळघाट प्रकार झाला ती सगळ्या गोष्टी आपण बघतो, परंतु ह्या समस्येकडे कोणी गांभीर्याने लक्ष देऊन बघत नाही की नेमकी समस्या काय आहे. कारण जसं मी असं सांगत नाही की जसं पाण्याविनं मासा येत असत आदिवासीची जंगलाविनं आदिवासी अशी ही परिस्थिती झाली. कारण आदिवासीला जे बेसिक मेडिसिन मिळत होतं ते तिथूनच जंगलातूनच मिळायचं, जे पोषक आहार मिळत होतं तो जंगलातूनच मिळायचा. तुम्ही साध्या गोष्टीचा विचार करा की आदिवासीकडे भलेही का, परंतु जे काही रानातला रानमेवा मिळत होता जांभळं करवंद अजून वेगवेगळ्या वनस्पती असतील ज्या काही असतात त्या ज्या सीझनला जसं जसं मिळत होता लोत जी आहे ती मिळत होती, इतर काही कान वळी ह्या गोष्टी खाऊन तो जगत होता. त्यामुळे त्याचं जे आरोग्य होतं ते खूप म्हणजे चांगलं राहायचं. परंतु आज अशी अवस्था निर्माण झाली की आदिवासीच्या जंगलावरती अतिक्रमण झाल्यामुळे ते जंगल नष्ट झालेलं आहे, ज्या वनस्पती होत्या त्याही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर आपण जरी शिकलो तरी पण भगत हा एक अंधश्रद्धेचा भाग न समजता त्यांच्याकडे जे काही नॉलेज आहे ज्या काही औषधी वनस्पतीची माहिती आहे ती वनस्पतीची माहिती आपण करून घेतली पाहिजे आणि ती टिकवली पाहिजे. कारण आपण केमिकल किती दिवस टिकवणार आहात, एक दिवस हे काही शरीर नष्टच करणार आहे. कारण एक इफेक्ट केला तर 10 साईड इफेक्ट असतात, त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. जे काही कुपोषणाचं प्रमाण दिसतं त्याला बरेच काही गोष्टी कारणीभूत आहे. आदिवासीचं हे जीवन हे पूर्णतः जंगलावरती अवलंबून असल्यामुळे ते आपल्या दैनंदिन जीवनावरती जे प्रोटीनयुक्त आहार म्हणजे मासे मांस ह्या गोष्टी खायचे अंडी खायचे, परंतु आज आधुनिकतेच्या नावाखाली बुवाबाजीच्या नावाखाली लोकांना अंधश्रद्धालू बनवलं जातं हे सांगितलं तरी काही कमी होणार नाही की हे खायचं नाही ते खायचं नाही हा वार करायचा तो वार करायचा. त्यामुळे जे त्याचं दैनंदिन कारण लहान मुलांपासून संस्कार होत आहेत त्या लहान मुलाला अंडं खायची इच्छा असेल परंतु आज का गुरुवार आहे आज का शनिवार आहे हे सांगून त्याच्याकडून ते बाजूला सारलं जातं. कारण आदिवासी माणूस हा काय शहरातून खूप मोठा सफरचंद किंवा इतर जी फळं आहेत पोषक आहार आहे जी बदाम किंवा हे मनुका ह्या गोष्टी खात नाही, तर तो आपल्या डे टू डे लाईफमधलं जे आपलं सहज मिळतं त्या आणि बिना पैशाचं मिळतं. कारण आदिवासी पहिली घरी परिस्थिती आहे त्यामुळे त्याला काही बाजार खरेदी किंवा ह्या गोष्टी शक्य नाही, त्यामुळे आपल्याला जे सहज जंगलातून उपलब्ध होतं जे काही पौष्टिक आहे तेच घेतो आणि ते कोणत्याही खतावर वाढलेलं नसतं एकदम नैसर्गिक असतं आणि त्यामुळे ते त्याला पोषक असते. त्याच्यामुळे आज जे रासायनिक खतावरची जे बनवलं आहे थोडंफार खातात त्यावर ते कुपोषणाचं प्रमाण जास्त आहे. कारण NGO येतात आदिवासींमध्ये कुपोषणाचं प्रमाण आहे त्यासाठी नवीन नवीन काय काय अशा भाकऱ्या करू तशा खाऊ हे घावलू हे आणि हे औषधाच्या मोठ्या मोठ्या बाटल्या देतात हे काय कोणालाही खायला आवडणार नाही. औषध सांगितलं की कोणीही नाच सांगतो तर आदिवासी माणूस कसा काय खाणार आहे, कारण त्याचा काही संबंधच नाही त्या गोष्टीसाठी. त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे की त्याची इकोसिस्टम नष्ट होत चाललेली जे त्याचं खाणंपिणं होतं ते बदलत चाललेलं आहे. ह्या गोष्टीमुळे आणि हे बुवाबाजीच्या प्रकारामुळे समाजामध्ये एक अशी निर्माण झालेली की मच्छी मटण खायचं नाही ह्या गोष्टी, तर ह्यामुळे सगळं कुपोषणाचं प्रमाण आहे आरोग्याचं हे म्हणजे प्रमाण आहे.
पूर्वी आदिवासी माणूस सकाळी उठला म्हणजे भाकरी, नागलीची भाकरी खायचा. आज तुम्ही चित्र बदललेलं दिसतं की आज फक्त घरासमोर येताना बेल वाजवतात किंवा हॉर्न वाजवत एखादा कोणीतरी पावाला येतो आणि ते बटर टोस्ट खातात. ह्याच्याने काय येणारी पिढी काय खूप चांगली होणार नाही. ही खूप गंभीर समस्या आहे. त्याचं खाणं पिणं हे म्हणजे जे काय डाएट होता, जो नैसर्गिक डाएट होता, तो बदललेला आहे. तर ह्या सगळ्या समस्या आहेत. मच्छी ह्या मच्छी आणि मटनमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन्स आहेत आणि ते सहज उपलब्ध होत आहेत. दुकानातून बाजारातून जर प्रोटीनची पावडर विकत घेण्यापेक्षा जर रोजच्या आहारात हे मच्छी आणि मटनमधून जर चांगलं प्रोटीन मिळत तर शरीर निश्चितच चांगलं राहणार आहे आणि शरीर चांगलं राहिलं म्हणजे आरोग्य चांगलंच राहणार आहे. त्यामुळे बाकीच्या बाहेर ज्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत आणि पूर्वीच्या जमान्यामध्ये जे होतं की आदिवासी जंगलात राहायचं त्यामुळे एक मोकळी हवा मिळायची. आज आजूबाजूला इंडस्ट्री किंवा ह्या गोष्टी झाल्यामुळे तर भरपूर समस्या निर्माण झाल्या. त्या वाईट अशा वातावरणात राहतात. त्याला जशी वाघाला किंवा ह्या गोष्टीला जंगलामध्ये फिरण्यासाठी जागा उपलब्ध असायला पाहिजे तशी आदिवासीमध्ये जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे जी काय घाण कचरा निघतो तो घराच्या बाजूला साठला जातो. पूर्वीची सिस्टम एक पाड्यापाडा म्हणजे दूर दूर अशी घरं असतात त्यामुळे कुठे गटार वगैरे साचायची नाही आणि त्यामुळे मच्छर किंवा ह्या गोष्टी पैदा होण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे मलेरियासारख्या समस्या खूप कमी होत्या. कधीतरी एखादा मलेरियाच्या गोष्टी असतात पण आज गव्हर्नमेंटने जरी हे हगणदारी मुक्त गाव ह्या जरी स्कीम बनवल्या असल्या तरी गावपाड्यावर जाऊन जर आपण समस्या बघितल्या तर हे सर्रास खड्डे उघडे दिसतात. त्याच्यामध्ये भरपूर पाणी साचून आणि मच्छर पैदा होताना दिसतात. त्यामुळे आज एलिफेंटायटिस जो हत्तीपाय रोग आहे किंवा जे मलेरियाचं प्रमाण हे वाढताना दिसतं. कारण जी सरकारला जे अपेक्षित होतं किंवा गव्हर्नमेंटला जे अपेक्षित होतं की हे असं असायला पाहिजे होतं ते तसं नाही आहे. आणि आज गावपाड्यावरती ते सगळे खड्डे उघडे आहेत, त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे मच्छर तर पैदा होत आहेत, अनारोग्य त्या गोष्टीमुळे पसरते. तर जी काही अपेक्षित होतं जे हगणदारीमुक्त गाव वगैरे ते काय तिथे दिसताना दिसत नाही आणि त्या संडासचा कुणीही वापर करत नाही असे सुगड्यावर पडलेले दिसत आहेत. आजही तुम्ही गावात जाऊन बघा ती काय समस्या आहे. आजही माणूस शेती किंवा ह्या गोष्टीकडेच म्हणजे जी प्रॉपर असायला पाहिजे ते काही होत नाही आहे. आरोग्याच्या बाबतीत सरकारने जरी काही सुविधा केल्या असतील, जे काही प्राथमिक आरोग्य केंद्रे किंवा उपकेंद्र केलेले आहेत, परंतु तिथे खूप मोठी समस्या असं आहे की आदिवासी माणूस हा आधीच लाजरा बुजरा असतो. जरी आजारी असला तरी पटकन जात नाही पण हे जे कोणी तिथला स्टाफ असतो तो त्यांच्याशी व्यवस्थित वागत नाही, हाडथूड करतो. भलेही आपण एक ज्या नोकरी करणाऱ्या तिथल्या ज्या आरोग्य सेवकांनी खूप मोठा विचार ठेवायला पाहिजे की आपण एक खूप मोठ्या मिशनवरती आहोत. कारण ते हा नागरी समाजापेक्षा वेगळ्या लाजरा बुजरा समाजाशी आपण डील करतोय. त्या समाजाशी वागताना कसं त्यांची मानसिकता उठून वागलं पाहिजे. कारण एकदा आदिवासी माणसाला जर कोणी डिचवलं किंवा दुखवलं तर तो परत तिथे जायचा प्रयत्न करत नाही आणि त्याच्या मनामध्ये तो ग्रह होतो की आपण इथे जायलाच नको. कारण निर्लज्जपणा किंवा ह्या गोष्टी आदिवासीमध्ये नाही आहेत. कारण तो एकदा त्याला कोणी नाही सांगितलं तो परतून तिथे बघणारच नाही. तर ह्या गोष्टीने ह्या मानसिकतेने लोकांनी विचार करायला पाहिजे. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे तिथे व्यवस्थित ट्रीटमेंट दिली पाहिजे. त्यांच्याशी भले तुम्ही औषधोपचार व्यवस्थित करत नसाल तर एक सरकारी असलं तरी फुकट जरी देत असलं तरी पण त्यांच्याशी व्यवस्थित वागणूक दिली पाहिजे. ह्या अशा केल्याने लोक आपोआपच आरोग्य केंद्राकडे येतील. जर तुम्ही त्यांना व्यवस्थित वागणूक देत नसाल तर कुणी तिथे आरोग्य केंद्राकडे येणार नाही. साधं जर प्रेग्नंट बाई असली तर स्वतःचे टीटीचे जे इंजेक्शन असतं किंवा ह्या गोष्टी घेण्यासाठी पण कचरतात येत नाही. कारण त्यांना व्यवस्थित तिथे वागणूक दिली जात नाही. ही त्याच्या मागची खूप मोठी समस्या आहे. तर ही मानसिकता आपण ओळखून घेतली पाहिजे. आणि आरोग्य जर आपल्याला पोचायचं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे परंतु जर माणसंच येणार नसतील तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग काय. तर जी हॉस्पिटॅलिटी जे सांगतात ते एक व्यवस्थित झालं पाहिजे. लोकांची वागणूक व्यवस्थित झाली पाहिजे. तर आपोआपच जे काही सरकारी यंत्रणा उभारलेली आहे कामाला येईल.